गुड मॉर्निंग ऑल स्टूडेंट. मागील व्हिडिओ मध्ये आपण आपला थर्ड युनिट कम्प्लीट केलेला होता आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण फोर्थ युनिटला सुरुवात करणार आहोत. आपल्या फोर्थ युनिटचे नाव आहे जागतिकरणाच्या कालखंडामध्ये राजने आणि विदेशी नीती. राजने आणि विदेशी नीती कशा पद्धतीने कार्य करत आहे जागतिकरणाच्या या कालखंडामध्ये, कशा पद्धतीने ती आपला सहभाग दर्शवत आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या युनिट अंतर्गत जाणून घेऊया. यामध्ये व्याख्या, स्पष्टीकरणे, उदाहरणे या अंतर्गत या विषयाचा अभ्यास आपण, या फोर्थ युनिटचा अभ्यास आपण करणार आहोत. तर सर्वप्रथम बघूया यामध्ये जे राजनय आहे, तर या राजनयाला प्रभावित करणारे जे काही घटक आहे तर त्या घटकाविषयीची माहिती आपण बघूया. प्रभावित करणाऱ्या घटकामध्ये आपल्याला पाच घटक दिलेले आहेत. तर सर्वप्रथम आपण प्रस्तावनेमध्ये बघूया. संपूर्ण जगावर पहिल्या महायुद्धाची सावट असताना जागतिक राजकारणावर महायुद्धापूर्वी युरोपियन राजनयाचा प्रभाव होता. पहिल्या महायुद्धाची जेव्हा सावट होते तर तेव्हा काय झाले की युरोपियन राजनयाचे सावट आपल्या भारतावर होते. पण युरोपियन राजनय समताधिष्ठित नव्हता. पण युरोपियन राजनय हा समताधिष्ठित नव्हता. तर पहिले महायुद्ध संपल्यानंतर अनेक देशांचा जागतिक महासत्ता म्हणून उदय झाला. पहिले महायुद्ध संपल्यानंतर अनेक देशांचा जागतिक महासत्ता म्हणून उदय झालेला होता. पहिले महायुद्ध संपत असताना अनेक आशियाई आणि आफ्रिकन देश स्वतंत्र झाले. पहिले महायुद्ध जेव्हा संपले तेव्हा अनेक आशियन आणि आफ्रिकन देश हे स्वतंत्र झालेले होते आणि ते आपल्या वाटा मोकळ्या करून आपल्या पद्धतीने जगण्याचा ते प्रयत्न करीत होते. या सर्व देशांनी जागतिक समता व हित यांना प्राधान्य दिले. या सर्व देशांनी जागतिक समता आणि हित या दोघांनाही प्राधान्य दिलेले आहे. त्यामुळे जागतिककरणाला सुरुवात होऊन राष्ट्रामध्ये तंत्रज्ञान व साहित्य, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, सांस्कृतिक आदान प्रदान या होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे काय झालेली होती की या सर्व देशांनी जागतिक समता आणि हित यांना जेव्हा प्राधान्य दिले त्यामुळे काय झाले, अनेक देशांनी तंत्रज्ञान, साहित्य, वाणिज्य, विज्ञान, तंत्रज्ञान या सगळ्या गोष्टीचा अवलंब करण्यात आला आणि आदान प्रदानास सुरुवात झालेली होती. तेव्हापासून जागतिक राजनयाचा उदय झाला. तेव्हापासून काय झालं, आदान प्रदान सुरुवात झाल्यामुळे जागतिक राजनयाला सुरुवात झालेली होती. संपूर्ण विश्व एकत्र होण्यास मदत झाली व त्यांच्यामध्ये सहकार्याची भावना निर्माण झाली. या जागतिक राजनयामुळे काय झाले की संपूर्ण जग एकत्र येण्यास सुरुवात झाली आणि जागतिक राजनयाची भावना निर्माण झाल्यामुळे सहकार्याची भावना सुद्धा यामध्ये वाढीस लागलेली होती. हे उद्देश साध्य करण्यासाठी विविध संघटना स्थापन झाल्या आहेत. जे उद्दिष्ट जागतिक राजनयाचं उद्देश आहे, तर हा उद्देश सार्थक करण्यासाठी विविध संघटना सुद्धा स्थापन झाल्या आहेत. तर त्यापैकी बघूया महत्वाची संघटना म्हणजेच पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्र संघटना स्थापन झाली होती. राष्ट्रसंघाच्या पतनानंतर जेव्हा राष्ट्रसंघाची पतन झाले किंवा ती समाप्त झाली त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली. कशासाठी, जे राजनय होते तर राजनयामुळे जी काही विविध अशा भावना निर्माण झालेल्या होत्या, एकमेकाविषयी जाणीव, जागृती किंवा विविध क्षेत्रामध्ये जे काही विकास घडून येत होता, तर या सर्व गोष्टींचा योग्य त्या प्रकारे म्हणजेच या राष्ट्रसंघटनाद्वारे उपयोग होऊन आपले जे कार्य आहे किंवा विकास आहे चांगल्या पद्धतीने होईल यासाठी या संघटनेतून किंवा संस्थातून प्रयत्न करण्यात आलेले होते. त्यानंतर बघूया आपण राजनयाला जे काही प्रभावित करणारे घटक आहेत, त्या प्रभावित करणाऱ्या घटकामध्ये आपल्याला पाच घटक दिलेले आहेत. त्यामध्ये बघूया संवाद साधनांचा विकास. यामध्ये पहिल्यामध्ये दिलेले आहे संवाद साधनांचा विकास. सेकंडमध्ये दिलेले आहे राष्ट्रामधील सामूहिक भावना. थर्डमध्ये औद्योगिक स्पर्धा. फोर्थ नंबरमध्ये राष्ट्राचे परराष्ट्र धोरण. फिफ्थमध्ये आहे राष्ट्राचे विचार. यामध्ये बघूया सर्वप्रथम आपण संवाद साधताना विकास म्हणजे एकमेकांसोबत आपण जेव्हा संवाद साधतो किंवा बोलणं करतो त्यालाच आपण संवाद असे म्हणतो.
जागतिक राजनीयाला सर्वात जास्त प्रभावित करणारा घटक म्हणजे संवाद. सर्वात जास्त प्रभाव जागतिक राजनीयाचा होत असतो तर तो संवादामध्ये होत असतो. संवाद साधनांचा झालेला जलद विकास या जागतिकरणाच्या युगामध्ये संवाद साधनांचा देखील तेवढाच उपयोग केला जातो किंवा सॉरी संवाद साधनांचा एवढा उपयोग केला जातो की जेणेकरून एकमेकांसोबत बोलणी करून किंवा संवाद साधून जे काही कार्य आहे आपली तर ते सार्थक होऊ शकेल. संवाद साधनामध्ये दूरध्वनी, टेलिव्हिजन, इंटरनेट, रेडिओ इत्यादी साधनांमुळे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राची सहज संपर्क साधू शकत असते. रेडिओ आहे, टेलिव्हिजन आहे, तसेच जागतिकरणाच्या माध्यमातून अनेक असे इंटरनेटची माध्यमे निर्माण झालेली आहे. तर या साधनांमधून संवाद साधनांचा उपयोग चांगल्या पद्धतीने केल्या जाऊन एकमेकाविषयी जाणीव किंवा संपर्क साधण्यास हा मदत होत असतो. त्यामुळे राजनैतिक संबंध सुधारण्यास मदत होते. त्यामुळे काय होत असते की एकमेकाविषयी जाणीव तर निर्माण होत असते परंतु एकमेकाविषयीचे संबंध सुधारण्यासाठी सुद्धा या जागतिकरणाच्या जे जागतिकरणाचे राजनय आहे तर या राजनयामध्ये सुद्धा या संवाद साधनांचा खूप महत्वाचे स्थान देण्यात आलेले आहे. त्यानंतर आहे सेकंड नंबरमध्ये आहे राष्ट्रामधील सामूहिक भावना. जी राष्ट्रामधील सामूहिक भावना आहे एकमेकाविषयी सहकार्याची जाणीव निर्माण करण्याची जी भावना आहे तर त्यामध्ये जागतिकरणामध्ये राजनीयाला आणखी एक प्रभावित करणारे साधन म्हणजेच राष्ट्रामधील जी सामूहिक भावना आहे. सामूहिक भावना जेव्हा निर्माण होते तर राष्ट्रीय एकात्मता निर्माण होत असते. त्यांच्यामध्ये निर्माण झालेली ही समन्वयाची भावना होय. आज संयुक्त राष्ट्रसंघ ही अशी संघटना आहे ज्यामध्ये जमिनीतील अर्ध्यापेक्षा जास्त लोक एकत्रित होऊन राजनैतिक व्यवहार करतात. संयुक्त राष्ट्रसंघ ही अशी संघटना आहे ज्यामध्ये जमिनीतील अर्ध्यापेक्षा जास्त लोक एकत्रित येत असतात आणि एकमेकाविषयी सामूहिकतेची भावना निर्माण करून जाणीव निर्माण करून काय करत असतात जी राजनैतिक व्यवहार आहे तर एकमेकाविषयीचे जे भावना आहे किंवा संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत असतात यातून व्यवहार करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे राष्ट्रामधील सामूहाची भावनामुळे जागतिक राजनयाला अनुकूल परिणाम पडत असतात. या सामूहिक भावनेमुळे काय होत असते की राजनयावर अनुकूल असा परिणाम यातून घडून येत असतो. थर्ड नंबरमध्ये आहे औद्योगिक स्पर्धा. जगातील राष्ट्रामध्ये वाढलेल्या औद्योगिक स्पर्धेमुळे त्यांच्या परराष्ट्र धोरणावर या स्पर्धेचा परिणाम पडत आहे. औद्योगिकरणामुळे औद्योगिक स्पर्धाही वाढलेली आहे. औद्योगिक स्पर्धा वाढल्यामुळे काय झालेले आहे या परराष्ट्र धोरणावर म्हणजेच राजनयावर सुद्धा याचा परिणाम पडत आहे. औद्योगिकरणामुळे संपूर्ण जगावर उद्योग जगताचे साम्राज्य प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली आहे. औद्योगिकरणामुळे काय झाले आहे संपूर्ण जगावर जगताचे साम्राज्य प्रस्थापित होण्यास सुरुवात झालेली आहे. या उद्योग जगताच्या विविध देशाच्या राजनयावर प्रभाव पडू लागला. कारण एखाद्या देशामध्ये दबाव आणायचे असेल तर त्या राष्ट्राला मोठे राष्ट्र औद्योगिक संबंध तोडण्याची धमकी देत असतो. काय होत असते की नेमकं जर एखाद्या देशावर दबाव आणायचे असेल तर त्या राष्ट्राला मोठे राष्ट्र औद्योगिक संबंध तोडण्याची धमकी देत असतो. म्हणजे जे छोटे राष्ट्र असते ते छोट्या राष्ट्राला काय करत असते मोठे राष्ट्र संबंध तोडण्यासाठी ते धमकी देत असतात. फोर्थ नंबरमध्ये आहे राष्ट्राचे परराष्ट्र धोरण. प्रत्येक राष्ट्राचे परराष्ट्र धोरणाचा प्रभाव हा जागतिक राजनयावर पडत असतो. राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणामध्ये आहे की प्रत्येक राष्ट्राचे परराष्ट्र जे धोरण आहे तर त्याचा प्रभाव हा राजनयावर पडत असतो. जसं की राजनय संबंध आहे तर या राजनय संबंधामध्ये आपले परराष्ट्र धोरण कशा पद्धतीचे आहे, चांगले आहे, वाईट आहे या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा राजनयिक संबंधावर पडत असतो. जर एखाद्या राष्ट्राचे परराष्ट्र धोरण विद्रोही स्वरूपाचे असेल, आताच आपण बघितले
जर एखाद्या राष्ट्राचे संबंध हे विद्रोही किंवा घातक स्वरूपाचे असेल तर त्या देशाचा परराष्ट्र धोरणाचा विपरीत परिणाम राजनयावर पडत असतो. त्यामुळे काय होत असतं की परराष्ट्र धोरणाचा जो काही विपरीत परिणाम आहे तर विपरीत परिणाम कशावर पडत असतो, राजनयावर पडत असतो आणि राजनयिक संबंध वाईट होण्यास सुरुवात होत असते. उदाहरण, पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणामुळे भारत सोबत राजनयिक संबंध बिघडले. जे पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण आहे तर हे विद्रोही स्वरूपाचे आहे, घातक स्वरूपाचे आहे, त्यामुळे राजनयिक संबंध सुद्धा यामुळे वाईट झालेले आहे. त्यानंतर आहे फिफ्थ नंबर मध्ये राष्ट्राचे विचार. प्रत्येक राष्ट्राचे राजनयिक विचार हे भिन्न स्वरूपाचे असते. प्रत्येक जे राष्ट्राचे विचार आहे तर भिन्न स्वरूपाचे असते. कशामुळे? जसे की एखाद्या व्यक्तीचेच विचार आणि दुसऱ्या व्यक्तीचे विचार हे वेगवेगळे असते, तर व्यक्तीचेच विचार हे वेगवेगळे असते तर एखाद्या राष्ट्राचे आणि दुसऱ्या राष्ट्राचे विचार यामध्ये फारकताही तर दिसूनच येणार आहे. प्रत्येक राष्ट्राचे राजनयिक विचार हे भिन्न स्वरूपाचे असते. काही देशांचे साम्यवादी राजनयिक विचार तर काही देशांचे भांडवलशाही राजनयिक विचार असते. काहींचे साम्यवादी विचार असतात आणि काहींचे भांडवलशाही विचार असतात. या राष्ट्रांचा विचार प्रणालीचा प्रभाव राजनयिक विचारावर, राजनयिक राजकारणावर पडत असतो. राजनयिक राजकारणावर सुद्धा या भांडवलशाही आणि साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव पडलेला दिसून येतो. अशा पद्धतीने आपण आज जे पाच राजनयावर पडणारे राजनयाला प्रभावित करणारे जे घटक आहे त्यामध्ये पाच घटक आपण बघितलेली आहे. थँक्यू.